मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला. तब्बल 30 वर्षांनंतर अहमदनगर जिल्ह्यामधील नगर तालुक्यातील हिवरे बाजार गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान झालं. या निवडणुकीत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचा पॅनल विजयी झालाय. आतापर्यंतच्या निकालात 7 जागांपैकी 5 जागांवर पोपटराव पवार यांचा आदर्श ग्रामविकास पॅनलचा विजय झालाय. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्वतः हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव तसेच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी गावात अनेकदा बैठकी करून प्रयत्न केले होते, मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नव्हती. या कारणानं 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 30 वर्षानंतर मतदान झालंय आणि परत एकदा गावकऱ्यांनी सरपंच पोपटराव पवार यांच्यावर आपला विश्वास आहे हे सिद्ध केलंय. ब्युरो रिपोर्ट अहमदनगर.